चला सर्वांना गुड इव्हिनिंग. माझा आवाज येतोय का सांगा एकदा. आपण थोडं लेट सुरू केलं, याचं कारण असं की नेटवर्क प्रॉब्लेम होता. हो मयूर, बरोबर आहे. थोडा वेट करावा लागेल तुम्हाला, कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आपलं जे लाईव्ह आहे तर ते सुरू व्हायला थोडा वेळ लागला. तर त्यामुळं तुम्ही थोडं वेट करायला पाहिजे होतं की जे तुम्ही करताय, बट काही जण थोडी अशी गडबड करतायत की ते कॉल करतायत, आणि कॉल केल्यामुळं काय होतं परत की नेटवर्क जे आलेलं होतं ते परत कट झालं. तर त्यामुळं आता परत थोडा उशीर लागला सुरू व्हायला, याचं कारण हेच. आता आवाज येतोय का सांगा एकदा. गुड इव्हिनिंग सर्वांना, गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का सांगा बरं माझा. आपण आज सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काल आपलं जे वर्तुळ कंसा संबंधीचे जे कन्सेप्ट झालेले होत्या तर त्यावर आधारित एक्झाम्पल घेऊया. चला आता एक्झाम्पल मी स्टार्ट करतोय. पूजा, विनोद, हर्ष आहेत सोबत, आहेत जे आपले नेहमीचे रेग्युलर स्टुडंट असतात ते सर्वजण सोबत आहेत. चला एक्झाम्पल तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसते. चला सांगा. आता यामध्ये जर एक सहज तुम्ही बघितलं तर यातला विशाल वर्तुळ कंस जो मेजर आर्क आहे तर तो नेमका कोणता तो सांगू शकता का बघा बरं. या डायग्राम मध्ये जो विशाल वर्तुळ कंस आहे ना तर तो नेमका कोणता आहे तर ते सांगायचं आहे सुरुवातीला. सराव संच 3.3 मधील उदाहरण आपण बघतोय सध्या, आणि जे कॉल करत आहे तर त्यांनी कॉल करणं थांबवा, थोडं स्ट्रीमवर या, कारण 5-7 मिनिटं जर लेट झालो मी तर लगेच कॉल करू नका, कारण कॉल केल्यामुळे परत कनेक्शन कट होतं, तर असं करू नका. चला सांगा. अविनाश, आकाश, शुभांगी, रेणुका, सृष्टी, स्नेहल, लक्ष्मण, योगेश, चला बोला. या आकृतीमध्ये तुम्हाला जो विशाल वर्तुळ कंस सांगता येईल तर तो नेमका विशाल वर्तुळ कंस कोणता सांगू शकता तुम्ही जो मेजर आर्क आहे. जो मेजर आर्क, मायनर आर्क, मेजर आर्क काल स्टडी केला आपण, विशाल वर्तुळ कंस आणि लघु वर्तुळ कंस, तर यातला वर्तुळ कंस जो आहे तर तो नेमका कोणता की जो विशाल असेल, मोठा असेल. जर आपण डी पासून स्टार्ट केलं मित्रांनो तर डी नंतर काय जी एफ हा जो आहे ना तर हा विशाल वर्तुळ कंस तुम्हाला दिसतोय. डी जी एफ हा विशाल वर्तुळ कंस आहे. आणि आपण डी जर घेतला डीई तर या डीईला काय म्हणणार तुम्ही सांगा बरं. डायग्राम दिसते तुम्हाला माझ्या पाठीमागे, तुम्हाला जी डायग्राम दिसते ना स्क्रीनवर, तर हा जो डीई आहे या डीईला नेमकं काय म्हणायचं आणि ई एफ ला नेमकं काय म्हणायचं तर ते बोलणार तुम्ही मला. चला बघा. आणि आता सोबत सोबत आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया, कसं सोडवायचं ते बघूया. सुरुवातीला तर एक्झाम्पल रीड करून घेऊया. बघा आकृतीमध्ये 3.37 या नावाची जी आकृती आपल्याला दिलेली आहे तर त्यामध्ये वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे तर तो सी आपल्याला दिलेला आहे. ओके, नंतर जी डी ई एफ हे जे बिंदू आहेत हे वर्तुळावरील बिंदू दिलेले आहे आणि एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे ई सी एफ. ई सी एफ आता मला एका क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे जो कोण आपल्याला दिलेला आहे का नाही, कोणता कोण दिलेला आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कोणता कोण आहे तर ई सी एफ. तर मित्रांनो हा जो कोण मी मांडलाय ना स्क्रीनवर तर याला नेमकं कोणता कोण म्हणत असतो आपण हे काल सगळं झालेलं आहे आपलं. तर या कोणाला आपण कोणता कोण म्हटलेला होता, कोणता अँगल हा आहे, सेमीवाल्याने सुद्धा बोलायचंय आणि मराठी मीडियमवाल्याने सुद्धा मला सांगायचंय की हा जो अँगल आहे तर हा अँगल नेमका कोणता अँगल आहे. बघूया आता किती जण सांगतायत की हा अँगल नेमका कोणता अँगल आहे. हे झालेलं आहे सर्व आपलं, कालच मी हे सगळं घेतलेलं आहे तुमचं की हा अँगल नेमका कोणता अँगल आहे तर ते तुम्ही मला सांगणार आहे. हो बरोबर आहे, लघु वर्तुळ कंस बरोबर सांगितलंय बऱ्याच जणांनी. डीई हा जो आहे तर हा लघु वर्तुळ कंस आहे. नंतर ई एफ हा सुद्धा लघु वर्तुळ कंस आहे आणि या साईडचा जो आहे तर याला म्हणायचंय विशाल वर्तुळ कंस म्हणजे मेजर आर्क. ओके, हा मेजर आर्क आहे. मेजर आर्क मीन्स मोठा कंस आणि मायनर आर्क मीन्स लहान वर्तुळ कंस. विशाल म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. तर ई सी एफ हा जो कोण आहे ना तर या कोणाला नेमका कोणता कोण तुम्हाला म्हणायचंय. बघा हा कोण येतो ई सी एफ कोणता कोण. करेक्ट आहे, विजय वगैरे अगदी करेक्ट आन्सर दिलाय. हा आहे केंद्रीय कोण म्हणजे सेंट्रल अँगल. चला बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. सेंट्रल अँगलचं माप आपल्याला दिलेलं आहे आणि ते माप किती दिलेलं आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये त्या बाजूला दिसत आहे स्क्रीनवर. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ते सगळं दिसत आहे. आणि जर पुस्तक असेल तुमच्याजवळ तर खूपच चांगलं, पुस्तकावरून तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे हे सगळं पाहू शकता आणि समजून घेऊ शकता. ठीक आहे ना. तर आता या डायग्रामवर मी जे मेजरमेंट लिहून घेतोय ना तर ही डायग्राम मी थोडी साईडला काढतोय आणि मेजरमेंट आपण लिहून घेऊया. बट त्या अगोदर तर हे जे आहे ना हे मेजरमेंट हे थोडं साईडला लिहितोय मी आपल्याला समजण्यासाठी. फक्त साईडला कसं घेतोय बघा. हा जो कोण दिलेला आहे आपल्याला केंद्रीय कोण तर हा कोण दिलेला आहे आपल्याला 70 अंशाचा. ओके, 70 अंश मांडतोय मी या ठिकाणी. 70 अंशाचा हा कोण आपल्याला दिलेला आहे तर बहुतेक मी या ठिकाणी मध्ये येतोय की काय हे दिसतंय का तुम्हाला. बघा चला बघा आता हा 70 अंशाचा कोण दिलेला आहे आणि डी
GF, DGF हा पूर्ण कंस आपल्याला दिलेला आहे की जो आता तुम्ही मला सांगितला विशाल वर्तुळ कंस आहे तो या पूर्ण कंसाचं माप आपल्याकडे दिलेला आहे पूर्ण कंसाचं माप आपल्याकडे आहे कुठून कुठपर्यंत तर D पासून तर F पर्यंत हे माप आपल्याकडे आहे किती माप आहे तर हे माप आहे 200 अंश ओके हे आहे 200 डिग्री हे माप आपल्याला दिलेलं आहे आणि आता विचारलेलं काय आहे तर कंस DE काढा म्हणजे हा जो आहे ना या साइडचा हा आपल्याला शोधायचा आहे आणि सोबतच कंस DEF म्हणजे टोटल शोधायचा आहे DEF टोटल आपल्याला शोधायचा आहे खूप सोपा एग्जांपल आहे मित्रांनो जर एक विचार केला ना तर खूप सोपा आहे आणि हे आपण आता सध्या घेऊया चला बघूया किती जण रिप्लाय देतात हो करेक्ट भूमी वगैरे जिया सिद्धिका अविनाश विनोद चैताली आहेत बरेच जण आहेत आपण एकदा ही डायग्राम वर थोडीशी याची माहिती लिहून घेऊया आणि लगेच एग्जांपल सोडवायला सुरुवात करूया बोर्ड एग्जाम मध्ये हे एग्जांपल तुम्हाला कसं सोडवायचं तर याकडे थोडं तुम्ही लक्ष देणार आहे ठीक आहे ना तर मी अगोदर या केंद्रीय कोणाचं माप जे आहे ना तर हे या ठिकाणी मांडून घेतोय केंद्रीय कोण आपल्याला दिलेला आहे 70 अंशाचा ओके या ठिकाणी मी मांडले 70 अंश आता याला सोडवायला सुरुवात करूया सोडवायला सुरुवात करत असताना तुम्हाला आकृतीमध्ये वर्तुळ केंद्रापासून सुरुवात करायची एग्जांपल सोडवत असताना वर्तुळ केंद्रापासून व्हिच इज द सेंटर ऑफ सर्कल इन अ फिगर आकृतीमध्ये बघा मी काय सोडवतोय ना तर बस तसंच तुम्हाला सोडवत घ्यायचंय आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू नेमका कोणता व्हिच इज द सेंटर ऑफ अ सर्कल सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे अनुजा पास समजते का सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आता माझ्यामुळे जर तुम्हाला हे सेंटेंस दिसत नसेल तर तुम्हाला नंतर ते दिसेलच नक्की दिसणार आहे फक्त तुम्ही थोडा सा वेट करायचा आहे केंद्रबिंदू आहे सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे जो सी आहे हा आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतलाय मित्रांनो आणि हा केंद्रबिंदू घेतल्याच्या नंतर आता आपल्याला नेमका करायचंय काय बघा सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतलाय आपण तर ते त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडून घेतलंय आता बघा आपण काय करणार तर या डायग्राम मध्ये आपल्याला जो दिलेला आहे कोण तर तो आपल्याला मांडायचा आहे तर कोणता कोण दिलेला आहे आपल्याला तर सी हा कोण दिलेला आहे याचं तीन अक्षरी वाचन आपण करूया बघा सी हा कोण आणि तीन अक्षरी या कोणाचं वाचन आपण मांडूया बघा आकृतीमध्ये मी एक कोण मांडतोय कोण कोणता कोण मांडतोय मी तर ई सी एफ ओके बरोबर किती अंशाचा आहे तो आहे 70 अंशाचा तर हे आपल्याला दिलेलं आहे दिलेलं चला जागृती त्यानंतर हो बरोबर अंजली हो रमेश भूमी रेणुका आहे बरेच जण अगदी करेक्ट उत्तर सांगतायत आणि अगदी करेक्ट आंसर देतायत चला आता पुढचं आपल्याला नेमकं काय करायचं यांचं माप समान असतं तर त्यामुळे मी त्या ठिकाणी मांडतोय ई एफ आणि समोर मांडतोय या कोणाचं नाव आहे कोण कोणता कोण तर ई सी एफ केंद्रीय कोण आणि कंस यांचं माप समान असतं माझा म्हणूनच चिन्ह देतोय मी आणि कोण जो आहे तर तो कोण आणि कंस यांचे माप समान होणार म्हणून कंस ई एफ जो आहे तर या ई एफ कंसाचं माप सुद्धा किती होणार आहे तर 70 अंश होणार बघा हे समजलं का बघा याचं माप मी 70 अंश काढलंय ठीक आहे ना 70 अंश माप काढलंय मी याचं समजलंय का मला एकदा नक्की रिप्लाय करा 70 अंश कारण केंद्रीय कोण म्हणजे सेंट्रल अँगल आणि समोरचा जो आर्क आहे यांचं मेजरमेंट सेम असतं ठीक आहे चला आता नेक्स्ट आपण काय करणार आहे बघा हा जो या साईडचा पूर्ण कंस आहे तर याचं माप आपल्याला 200 दिलेलं आहे आता तुम्ही मला सांगणार की वर्तुळाचं अंशात्मक माप नेमकं किती असतं वर्तुळाचं अंशात्मक माप नेमकं किती असतं चला बोला बघूया आता किती जण सांगतायत आणि मी पूर्ण वर्तुळ आता तयार करतोय आणि तुम्ही मला सांगणार आहे वर्तुळाचं अंशात्मक माप बघा मी आता काही कंस मांडतोय जसं की मी पहिला कंस जो आहे ना तर तो आकृतीमधून उचलतोय आकृतीमधून घेतोय बघा कंस कोणता घेतलाय डी जी एफ ओके डी जी एफ या कंसाचं माप अधिक दुसरा मी कंस घेतोय ई एफ ओके ई एफ हा कंस घेतोय मी कंस ई एफ आणि परत एक तिसरा सुद्धा मी कंस घेतोय अधिकचं माप देतोय आणि तिसरा मी कंस घेतोय डीई ओके कंस डीई आणि या सगळ्यांच्या समोर मला मांडायचंय वर्तुळाचं अंशात्मक माप चला सांगा मला आता व्यवस्थित वर्तुळाचं अंशात्मक माप मला मांडायचंय तर मी किती मांडायला पाहिजे या ठिकाणी हो बरोबर आहे करेक्ट सांगताय तुम्ही वर्तुळाचं जे अंशात्मक माप आहे तर ते माप असतं मित्रांनो 360 अंश 360 डिग्री ओके तर हे पूर्ण मी याची ऍडिशन केली बघा स्क्रीनवर बघा डी जी एफ दिसते वर्तुळामध्ये डी जी एफ नंतर कोणता कंस घेतला ई एफ आणि नंतर कोणता घेतला डी पूर्ण वर्तुळ तयार झालं तर त्यामुळे मी काय म्हटलं समोर 360 कशी आली 360 समजले का नक्की एकदा मला सांगा
पूनम आरती विष्णु प्रशांत मयूर आदिति गायत्री मला सांगा 360 कसे आले समजले का सांगा बरं डी जी एफ हा कंस घेतलाय मी ई एफ कंस घेतलाय डी हा कंस घेतलाय आणि समोर मी 360 मांडले याचे कारण काय तर पूर्ण वर्तुळ मी कव्हर केलंय पूर्ण वर्तुळ कव्हर केलं तर त्यामुळे त्याच्या समोर मी मांडले 360 वर्तुळाचा अंशात्मक माप हे 360 अंश असतं आता यात किमती मला टाकायचे आहे चला बघा डी जी एफ तर डी जी एफ ची किंमत आपल्याला दिलेली आहे तुम्हाला एग्जांपल मध्ये दिसते बघा डी जी एफ किती आहे 200 मग याच्या खाली मी 200 टाकतोय आता ठीक आहे ना या डी जी एफ च्या खाली मी लिहितोय 200 200 मांडतोय ओके 200 डिग्री 200 हा माप आहे आता ईएफ ईएफ आता नेमका आपण शोधला किती शोधला बघा ईएफ किती आहे 70 मग याच्या खाली मी मांडतोय किती 70 70 मांडलाय बघा 70 मांडतोय मी प्लस आता हा जो कंस आहे याचं माप दिलेलं आहे का बघा बरं आकृतीमध्ये आपल्याला आहे का दिलेलं माप नाहीये दिलेलं मग आपण काय करूया डी च्या खाली डीच मांडूया बघा तर तो डी एज इट इज खाली घेऊया डीई आणि समोर किती आहेत तर वर्तुळाचा अंशात्मक माप समोर आहे 360 अंश ओके चला ऍडिशन करा बरं आता किती होणार ऍडिशन सांगा या दोघांची ऍडिशन करायची तुम्हाला चला सांगा दोघांची ऍडिशन 270 डिग्री 270 अंश आणि हे जे हे समोरचा जो डी आहे तहा जशाच्या तसा आपल्याला खाली घ्यायचा आहे आता माझा डी खाली घेतला म्हणून माप कंस कोणता कंस तर कोणत्या कंसाचं माप मांडायचं आहे डीई चं आणि समोर किती आहेत तर समोर आहे 360 ओके आता या 270 ला आपल्याला पक्षांतरित करायचंय 360 च्या साइडला घ्यायचंय जर आपण याला या साइडला आणलं तर काय होणार बघा मी थोडा बाण ओढून दाखवतो नेमकं आपण काय करत आहे या साइडला घ्यायचंय आपल्याला ठीक आहे ना मग आता हे जर आपण असं केलं तर होणार नेमकं काय तर ते लिहूया आपण ठीक आहे आता चला जर हे आपण असं केलं या साइडला जर याला आपण ओढलं तर काय होणार तर ते लिहूया चला मला आंसर द्या यामध्ये हा जो कंस आहे ना तर हा कंस आपल्याला जसाच्या तसा लिहावा लागेल डीई हा कंस एज इट इज आणि 360 अधिक करू का सांगा बरं 360 अधिक मी अधिक लिहितोय 270 चला असं करू का सांगा चला बोला फास्ट मध्ये रिप्लाय करा डीई हो बऱ्याच जणांनी रिप्लाय सुद्धा दिलाय बट हे बरोबर आहे का सांगा एकदा मी आता जे मध्ये मांडलंय ना तर हे बरोबर आहे का प्लसची साइन बरोबर आहे का सांगा ही प्लसची साइन जी मी मांडली ना मध्ये तर ही करेक्ट आहे का सांगा एकदा मला तुम्ही प्लसची साइन आहे का करेक्ट नाहीये कोणती साइन पाहिजे सांगा यामध्ये कोणती साइन असायला पाहिजे तुम्ही सुद्धा सांगू शकता कोणती साइन आहे मायनस मग ही मायनस का दिली मी कारण हा 270 आपण ओढला लेफ्ट हँड साइड पासून राईट हँड साइड पर्यंत त्यामुळे तो 360 मधून वजा झाला आता वजाबाकी करा हो बरोबर आहे बरोबर करेक्ट आंसर दिलं या कंसाचं जे माप आहे मित्रांनो जो कंस आपण डी शोधलाय कंस डीई किती अंशाचा आलाय तो तर तुम्ही सुद्धा सांगू शकता किती 160 माझ्या सोबत जे बसलेले ते 160 सांगतायत मला 110 माझ्या सोबत जे बसलेले ते 110 सांगतायत मी 110 लिहू का बघा माझ्या समोर माझ्या सोबत जे स्टुडंट बसलेले की जे 9 स्टँडर्ड मध्ये सध्या बट ते 10वीचा अभ्यास करतायत तर त्यांनी मला 110 आंसर दिलंय तर हे आंसर करेक्ट आहे का येस ऑर नो चा रिप्लाय करा यांनी मला 110 आंसर दिलंय मित्रांनो आर डी बोस वगैरे प्राजक्ता 110 आंसर दिलंय बऱ्याच जणांनी यांनी सुद्धा 110 दिलंय माझ्या सोबतच्यांनी तर मला सांगा 110 बरोबर आहे का यांचं कसं आहे ना तर हे काय करतात की यांच्याजवळ पुस्तक नाहीये कारण हे सध्या 9वीला आहे आणि सोबतच यांचे नोटबुक कुठेतरी हरवलेत कारण काय तर हे दिवसभर बॅडमिंटन खेळतात क्रिकेट खेळतात तर त्यामुळे हे नोटबुक विसरतात पेन नसतो यांच्याजवळ कारण पेन कुठे रॅक मध्ये पडलेला कुठे कोणत्या अलमारीत पडलेला पेन वेळेवर सापडत नाही यांना चला सांगा हो बरोबर आहे किती 90 अंश हे जे ना तर हे येणार आहे 90 अंश आणि आता हे कांड्यावर हिशोब करतात की 360 मधून 270 वजा केले कांड्यावर बोटावर हिशोब सुरू यांचा तर चला 90 अंशाचा कोण आलाय चला आता वर्तुळामध्ये पाहूया एकदा आपण वर्तुळामध्ये हा 70 चा आहे हा 200 चा आहे आणि हा कितीचा आला 90 चा आलाय मग या ठिकाणी मी हे 90 मांडतोय ठीक आहे ना 90 मांडले मी 90 अंश वर्तुळाचा अंशात्मक माप किती असतं तर 360 असतं तर 360 वर्तक एकदा चेक करून घ्या 270 आणि 90 या सर्वांची बेरीज करा 200 आणि 90 290 झाले आणि 70 360 झाले वर्तुळाचा अंशात्मक माप हे 360 असतं आपलं बरोबर भरलं पण अजून आपला प्रश्न सुटलेला नाहीये आपल्याला शोधायचंय डी ई एफ आता तोंडी सांगा तुम्ही मला डी ई एफ किती येणार आहे मी साईडलाच घेतो या आकृतीची आहे पण तुम्ही सांगा मला की डीई एफ चं माप जे आहे ना तर ते नेमकं किती यायला पाहिजे कंस डीई एफ चला सांगा कंस डीई एफ चला बोला फास्ट डी
ई एफ हा जो कंस तुम्हाला आकृती मध्ये दिसतोय ना डी ई एफ बघा डी ई एफ याचं माप किती यायला पाहिजे नेमकं चला बोला फास्ट मध्ये याचं माप आणि याचं माप यांची बेरीज किती होणार ही ऍडिशन होणार आहे कारण डी ई एफ दोन कंसांची ऍडिशन कोणकोणते दोन कंस माहिती तुम्हाला हो बरोबर आहे कोणकोणते दोन कंस डी ई आणि ई एफ मग या ठिकाणी मी मानतोय डी ई आणि ई एफ माता हे मी मानतोय डी ई आणि ई एफ कंस डी ई कंस डी ई कंस डी ई आणि सोबतच अधिक कोणता कंस तर ई एफ कंस ई एफ या दोघांची बेरीज आपण करतोय सध्या ई एफ कारण आपल्याला विचारलेलं आहे की या पूर्ण कंसाचं माप काढा डी ई एफ या पूर्ण कंसाचं माप आपल्याला विचारलेलं आहे तर त्यामुळे आपण ते शोधतोय सध्या दुसरी पद्धत सुद्धा आहे की त्या 200 ला जर आपण वजा केलं 360 मधून तर लगेच माप निघू शकतंय बट आपण या पद्धतीने केलं चला सांगा हो बरोबर आहे काय करायचं आहे तर या दोघांची बेरीज 90 अधिक 70 चला आमच्या हां चला बोला अनुज आणि पार्थ चला सांगा बेरीज करा फास्ट मोजा बोट मोजा तुमचे अरे सोपं आहे ना खूप 90 आणि 70 किती होत आहे 90 मधून 70 वजा केले का 20 लिहू का मग अरे बोला लवकर 90 आणि 70 यांची ऍडिशन किती होणार बघा हे असे आन्सर बघा हे चाट पाहा जरा किती फास्ट उत्तर देतात हे मुलं याला म्हणतात अभ्यास नाही तर तुम्ही दिवसभर फक्त खेळायचं आणि बस संध्याकाळी येऊन बसायचं काय 160 बरोबर आहे 160 बरोबर सांगितलं हो बरोबर सचिन ज्योती प्राची हो बरोबर आहे अगदी करेक्ट सांगताय तुम्ही मित्रांनो अगदी बरोबर आहे तुमचं चला एक्झाम्पल समजलं का सांगा बरं आजचं आजचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं का सांगा एकदा आपल्याला काय दिलेलं होतं एक केंद्रीय कोण दिलेला होता आणि हा कंस दिलेला होता आणि त्यावरून आपण हे सगळं सोडवलं तर आजचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं का एकदा मला नक्की सांगा एकदा याला थोडंसं आपण परत घेऊया आणि तोंडी तुमच्या हे लक्षात राहतं का हे मला पाहायचंय ठीक आहे ना चला मी थोडंसं याला परत बघूया आता किती जण रिप्लाय करतायत तर चला सांगा बरं आपल्याला दिलेलं काय काय होतं तर हा कोण दिलेला आहे आपल्याला कोणता कोण सी हा कोण याला थोडं सेंटरला घेतोय मी आता आणि थोडस झूम सुद्धा करतोय झूम केल्यामुळे ती डायग्राम सुद्धा तुम्हाला चांगली दिसेल आलं झालं झूम व्यवस्थित चला सांगा आता काय काय दिलेलं होतं ते सांगा झूम केलंय मी तर त्यामुळे तुम्हाला ती डायग्राम दिसेल आपल्याला दिलेलं काय तर आपल्याला दिलेला आहे केंद्रीय कोण सेंट्रल अँगल आहे ना किती अंश दिलेला आहे तो 70 या 70 वरून आपण कोणता कंस शोधला ई एफ ओके कोणता कंस शोधला आपण ई एफ हा सी ई सी एफ हा अँगल आणि ई एफ हा कंस सारखा असेल याचं कारण काय तर हा सेंट्रल अँगल आहे आणि या दोन्हींचं जे मेजरमेंट आहे तर ते सेम असतं हा जो अँगल आहे ना अँगल आणि हे या दोन्हींचं जे मेजरमेंट आहे तर ते सेम असतं हे आपल्याला माहिती आहे तर त्यामुळं हे आणि हे दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळणार आहे तर त्यामुळे हे सुद्धा किती झालं 70 झालं ओके हे 200 दिलेलं आहे हे 70 झालं आता हे कसं शोधलं आपण तर सगळ्यांची ऍडिशन केली आणि ते 360 मधून काय केलं वजा केलं 200 आणि 70 270 झाले आणि 270 हे 360 मधून वजा केले तर याचं उत्तर किती आलं होतं 90 ओके 90 आता आठवते बरं यांना चला आज आपण थांबूया आता आणि उद्याला परत भेटूया याच वेळेला आणि थोडंसं वेट करायचं जर नेटवर्क प्रॉब्लेम असला तर आपली स्ट्रीम सुरू व्हायला थोडा वेळ लागतो बट तुम्ही वेट करत जा आणि थोडंसं व्हिडिओ बघत चला मागचे सुद्धा आणि हे लाईव्हचे सुद्धा आणि शेअर करत जा शेअर केल्यामुळं थोडंसं काय होईल की आपल्या चॅनलची रँकिंग वाढेल तर त्यामुळे शेअर करत जा ओके चला आज आपण या ठिकाणी थांबूया